हॅलो स्टुडंट आज आपण बघणार आहोत इनपुट इन जावा युझिंग अ स्कॅनर लास्ट व्हिडिओमध्ये आपण इनपुट इन जावा युझिंग अ बफर रिडर बघितलेलं होतं आज आपण इनपुट इन जावा यूजिंग अ स्कॅनर क्लास बघणार आहोत जस्ट मार्क्स एकदा रिवाईज करूया बफर रिडर क्लास पण बघितला होता एक्सेप्टिम इनपुट फ्रॉम जावा देर थ्री वेज पहिलं होतं यूजिंग अ बफर रिडर क्लास सेकंड आहे यूजिंग अ स्कॅनर क्लास अँड थर्ड यूजिंग अ कमांडलॅन आर्ग्युमेंट सो आपण लास्ट व्हिडिओमध्ये यूजिंग अ बफर रिडर क्लास बघितलेला आहे जर बघितलं नसेल व्हिडिओ तर व्हिडिओला जाऊन बघा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते सेकंड यूजिंग अ स्कॅनर क्लास अँड यूजिंग अ कमांडल आर्ग्युमेंट आपण आज बघणार आहोत ठीक आहे बफर रिडर क्लासमध्ये आपण स सर्वात पहिली बफर बफरिडरसाठी ऑब्जेक्ट क्रिएट करतो दोन सिंटेक्स सांगितले तुम्हाला मी एक तर इनपुट स्ट्रीम रीडरचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो अँड देन इनपुट स्ट्रीम रीडरचा ऑब्जेक्ट तुम्ही तुमच्या बफर रिडरच्या ऑब्जेक्टला इथे पास करतात सो इंटर सिंटेक्स आपला आहे बफर रीडरचा ऑब्जेक्ट बी आर न्यू बफर रीडर इन्स्टेड ऑफ ऑब्जेक्ट आपण एक रेफरन्स पास करतो न्यू इनपुट स्ट्रीम रीडर सिस्टीम डॉट इन राईट अँड डिफरंट डिफरंट टाईप्स स्ट्रिंग इंटीजर फ्लोर्स डबल बाईट कशा प्रकारे ॲक्सेप्ट करायचं आपण हे बघितलं होतं ओके प्रोग्राम ट्रायआउट करून बघा ना प्रॅक्टिस ठेवा तुम्हाला हे लक्षात राहून जाईल पाठ करायची गरज नाही आहे आपण कोड बघितला होता हाँ, बफर बफरिडरसाठी महत्वाचा आहे पॅकेज जावा डॉट आयो पॅकेज वापरतो आपण आणि डॉट स्टार म्हणजे काय आयोच्या आतमध्ये ज्या काही फाईल्स आहेत ज्या आपल्या कोडमध्ये आपल्याला लागणार आहेत आपल्या बफरिडर लागणार आहेत तर सर्व फाईल्स म्हणजे स्टारने कन्सिडर केलं जातं आपल्याला माहीत नाही एक्झॅक्ट कुठली फाईल आपण यूज करणार आहोत आपलं नाव माहीत असेल स्पेसिफिक तर तुम्ही डॉटच्या पुढे ते तुम्ही त्या फाईलचं नाव त्या क्लासचं नाव ऑब्जेक्टचं नाव पास करा इन्स्टेड ऑफ दॅट तुम्हाला माहीत नाही आहे तुम्ही स्टार देतात ओके okay? इम्पोर्ट म्हणजे तुमचं जे काही पॅकेज आहे पॅकेज तुम्ही इथे इम्पोर्ट करत आहात क्लास घेतला क्लासच्या आतमध्ये मेन थ्रोज आयो एक्सेप्शन आपण एक्सेप्शन इथे हँडल करणार आहोत त्यानंतर बफर रीडर बी आर इक्वल टू न्यू बफर रीडर आणि इनपुट स्टीम रिडरचा ऑब्जेक्ट ऑब्जेक्टने आपण तिथे रेफरन्स घेतलेला आहे आणि प्रत्येक व्हॅल्यू इथे प्रिंट करून बघितलेली आहे राईट आपण आता सेकंड बघणार आहोत ॲक्सेप्टिंग अ इनपुट इन जावा युझिंग अ स्कॅनर क्लास ठीक आहे सो दिस इज प्रॉबेबली द मोस्ट प्रेफर्ड मेथड टू टेक इनपुट दिस द मेन पर्पज ऑफ द स्कॅनर क्लास इज टू फ्रेज प्रिमेटिव्ह टाईप्स अँड स्ट्रिंग युझिंग अ रेग्युलर एक्सप्रेशन हाऊ इट इज अल्सो कॅन बी युज टू रीड इनपुट फ्रॉम द यूजर इन अ कमांड लाईन मोस्ट ऑफ द लोक डेटा एक ॲक्सेप्ट करताना ज्यावामध्ये स्कॅनर क्लाचा यूज करतात रिझन इज दॅट सिंटेक्स छोटा आहे ॲज कम्पेअर टू बफर रीडर एडवांटेज बघूया कन्विनियंट मेथड फ्रेजिंग फ्रेझिंग प्रिमेटिव्ह आणि जसं आपण बघितलं होतं जर मला सिंग इंटिजिअर फ्लोर घ्यायचं असं प्रत्येक वेळेस पार सीन द्यावं लागत होतं सो इन शॉर्ट सिंटेक्स मोठा होता बफर रिडरमध्ये तुमच्या इथे स्कॅनरचं ऑब्जेक्ट क्रिएशनसुद्धा आणि डेटा टाईपला कॉल द्यायचं सुद्धा कमी झालेला आहे सो नेक्स्ट इंट नेक्स्ट फ्लोअर तुमचा फिक्स इंटॅक्स असणार इथे अँड रेग्युलर एक्सप्रेशन कॅन बी यूज टू फाईंड द टोकन्स आता एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही स्कॅनर क्लास सोबत असाल तर तुमचं जे काही येणारा येणारा डेटा आहे हा टोकनच्या फॉर्ममध्ये घेतला जातो आपण बघितलं होतं बफर बफोरमध्ये तुमचा डेटा हा स्ट्रीमच्या फॉर्मॅटमध्ये घेतला जातो तर टोकन इज नथिंग बट तुमच्या डेटाला डिव्हाइड केलं जातं टोकन्सच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे पार्ट बाय पार्टमध्ये डिव्हाइड केलं जातं आणि मग तो ॲक्सेप्ट केला जातो सो स्कॅनर इंटरनल टोकन्स ही कन्सेप्ट यूज करतो आणि बफर इडर आतमध्ये स्ट्रीम्स ही कन्सेप्ट यूज करतो सिंटेक्स बघूया पहिला स्कॅनरचा स्कॅनर त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहोत इन इक्वल टू न्यू स्कॅनर आणि सिस्टीम डॉट इन सिस्टीम डॉट इन बेसिकली तुम्हाला लागणार आहे युजरकडून इनपुट घेण्यासाठी सिस्टीम डॉट इन आपण पास करतो आहोत आणि आपल्याला स्कैनर पास करते है, अपने स्कैनर थ्रू अपना ऑब्जेक्ट क्रिएट तो है ओके पैकेज का स्कैनर क्लास अपना पैकेज है इतना जावा डॉट यूटील ठीक है आता जावा डॉ यूटील यूटील मधे मैं स्कैनर क्लास यूज करते डॉट स्कैनर देते और जो मेरा महत नहीं है कि स्कैनर मैं कुछ क्लास यूज करायचा आहे तो इन्स्टेड ऑफ दॅट मी स्टार देते म्हणजे तुमच्या युटीलच्या आतमध्ये जेवढं काही डे फाइल्स असतील क्लासेस असतील ते तुम्हाला ॲक्सेबल असतील सो पॅकेज आहे इथे फॉर स्कॅनर क्लास जावा डॉट युटील सो युटील इज अ पॅकेज इज यूज फॉर अ स्कॅनर आणि बफर इडरसाठी आपण इनपुट सॉरी आयो आयो पॅकेज वापरतो सो इन्पूट जावा युटील डॉट स्टार आणि डिपेंड ऑन द व्हेरिएबल फॉर एक्झाम्पल म्हणजे स्ट्रिंग असेल तर तुमचा ऑब्जेक्ट स्कॅनरचा ऑब्जेक्ट डॉट नेक्स्ट लाईन एक तुम्ही फक्त नेक्स्ट द्या किंवा नेक्स्ट लाईन द्या तुम्ही फक्त नेक्स्ट वापरलं तुमचं फक्त सिंगल वर्ड जे आहे तो तुम्हाला प्रिंट करता येईल तुम्ही नेक्स्ट लाईन वापरलं तुमची पूर्ण अक्कीच अख्खी लाईन तुम्हाला इथे ॲक्सेप्ट करता येईल आणि प्रिंट करता येईल आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत इंटीजर असेल तर नेक्स्ट सिंट फ्लोट असेल तर नेक्स्ट फ्लोट बाईट असेल तर नेक्स्ट बाईट डिपेंड ऑन दॅट कॅरेक्टरला तुम्ही फक्त नेक्स्ट नेक्स्ट वापरायचं आहे डबलसाठी नेक्स्ट डबल ठीक आहे सिम्पल कोड ट्राय करून बघूया इथे बघा मी एक क्लास घेतला इनपुट स्कॅनर मेन मेथड लिहिलेली आहे आणि पॅकेज इन्पुट करून घेतलं बघा इम्पोर्ट जावा डॉट युटील डॉट स्टार त्याच्यामध्ये मला स्कॅनरचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घ्यायचा आहे स्कॅनर मी ऑब्जेक्ट नाव देते एस सी इक्वल टू न्यू स्कैनर सिस्टीम डॉट इन सीस्टीम डॉट इन मे ऑब्जेक्ट क्रिएट कर आता मी यूजर कर पैयादा स्ट्रिंग एक्सेप्ट करती है सो so, मे एक सेंटेन्स लिखते सीस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट प्रिंट याला देऊया आपण लिहूया की एंटर okay? नेम अँड मार्क्स ओके सो आपण नेम आणि मार्क्स जो कोण ॲक्सेप्ट करणार आहोत सो मी इथे एक स्ट्रिंग घेते स्ट्रिंग त्याला मी व्हेरिएबल देते नेम त्या स्ट्रिंगमध्ये मी काय घेते एस सी माझ्या एस सी ऑब्जेक्टला जो काही मिनर आहे स्कॅनरचा ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट स्कॅनरचा एस सी डॉट नेक्स्ट फक्त नेक्स्ट किंवा नेक्स्ट लाईन स्ट्रिंगला ने आपण दोघे वापरू शकतो मी एक काम करते मी दोघं तुम्हाला करून दाखवते सी सीएने होणार काय फरक सो मी स्ट्रिंग फुल नेम इक्वल टू एस सी डॉट नेक्स्ट लाईन सो तुम्ही बघ बघ बघत असाल की ॲज कम्पेअर्ड टू बफर रेडॉर इथे सिन्टॅक्स खूप कमी झालेला आहे छोटा आहे बेसिकली आणि आपण ॲक्सेप्ट करूया मार्क्स सॉरी इंट मार्क्स इक्वल टू मार्क्समध्ये मग मार्क सेम तुमचा एस सी डॉट नेक्स्ट इंट नेक्सा एंड स्मॉल आणि तुमचं जे काही हो ते सिंटॅक्स मी बघा नेक्स्ट स्मॉल आहे बट लाईन साइन कॅपिटल केला आहे सो आपण इथे दोन डिफरंट डिफरंट वर्ड नेक्स्ट आणि लाईन कंबाईन केले आहे सो पहिला वर्ड तुम्हाला स्टार्टिंग स्मॉल करायचे आहे बट नेक्स्ट वर तुमचं कॅपिटल असेल सो दिस आर सम याला आपण रूल्स म्हणू शकतो टू रूल्स फॉर गिविंग नेमिंग कन्वेन्शन इन जावा तुम्ही तुमच्या मेथड्ससाठी ह्या टाइपचं कन्व्हेन्शन यूज करू शकता प्रत्येक बेसिक तुम्ही ज्या यूजर डिफाइंड मेथड जरी क्रिएट करता तर तुम्हाला या टाईपमध्ये कन्वेन्शन तुम्ही यूज केलं पाहिजे ओके आपण यूजर करून नेम घेतलेला आहे फुल नेम घेतलेला आहे आणि मास्क घेतलेला आहे सो आपण जे काही घेतलं आहे ते प्रिंट करूया सिस्टीम डॉट आऊट डॉट प्रिंट एल एन नेम इज मी एकाच लाईनमध्ये तुम्हाला पूर्ण सेंटेन्स प्रिंट करून दाखवते नेम इज प्लस देऊन व्हेरिएबलचं नाव नेम प्लस अँड मार्क्स इक्वल्स टू मार्क्सचा व्हेरिएबल दॅट इज मार्क्स आता इथे कुठेही मी तुमचा जो काही फुल नेम आहे इथं प्रिंट केलेलं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तेही प्रिंट करून दाखवते एक काम करू आधी याचा आउटपुट बघूया आणि दॅन यू विल गो फॉर द फुल नेम त्यानंतर कमेंटमध्ये टाकते सो so दॅट्स इट युजरला आपण विचारलं एंटर नेम आणि ने मार्क्स नेम आणि ने मार्क्स एंटर केल्यानंतर ने आपण नेम आणि ने मार्क्स वगैरे करून घेतलेले आहेत आपण ते प्रिंट केलेले आहेत ओके okay? सो so आपण सेव्ह करूया कंट्रोल सी आणि सी एम डी ओपन करून बघूया डेस्कटॉपला फोल्डर आहे माझं डेमो फाईलचं नाव आहे माझ्या इनपुट स्कॅनर जावा सी इनपुट स्कॅनर डॉट जावा इथे तुमचा डबल गोडा काय येत असेल बऱ्याच जणांना असं येतं तर चुकीचं नाही आहे मी सेव्ह करताना स्पेस देऊन देन डॉट दिलेला आहे सो दॅट द इशू सो मी इथून डॉट काढतीये आणि सी so, सो इनपुट स्कॅनर माझ्या ऑब्जेक्टचं नाव आणि सी त्याने विचारलं इंटर नेम आणि मार्क्स so, सो मी नेम देते रश्मी इंटरव्यू मध्ये मार्क्स देते एटी यू सी नेम इज रश्मी अँड मार्क्स इज एटी फायू ओके आता तुम्हाला डिफरन्स सांगते नेक्स्ट आणि ने, नेक्स्ट लाईनमध्ये काय डिफरन्स आहे मी इथं आता इंटीजरला कमेंटमध्ये टाकते आहे आणि इथे आपण इन्स्टिट्यूट ऑफ मार्क्स फक्त आणि फक्त आपण इथे नेम प्रिंट करूया आणि खाली जाऊन आपण फुल नेम जे आहेत ते प्रिंट करूया सो फुल नेम ओके पुन्हा एकदा कंपाईल एक्झिक्यूट ओके मी चेंज केले पण ठीक आहे आपल्याला माहिती आहे आपण काय काय ॲक्सेप्ट करतो फक्त आपल्या इथे हवा युजरकडून नेम सो so, मी हे चेंज करते एंटर नेम अँड फुल Name. Save. Okay. नेम सेव ने पुन्हा एकदा याला कम्पाइल करूया ज्यावा सी एक्झिक्यूट ओके नेम आणि फुल नेमचं मी माझं नाव टाकते हे बघा आपण बघतोय की आपण स्ट्रिंगला आपण पहिल्यांदा म्हटलं नेम नेम आपलं स्ट्रिंगमध्ये असणार आहे जर फॉर एक्झाम्पल मी माझं पूर्ण नाव लिहिलं रश्मी देशमुख अँड मी एंटर करतेय तर बघा माझा आउटपुटला काय आलेलं आहे त्याने नेममध्ये घेतला रश्मी स्पेस आणि देशमुख याने फुल नेममध्ये घेतलेला आहे मग हा इश्यू कुठून आलेला आहे ओके आता इथे बघूया पुन्हा तुम्हाला कटलास कर कम्पॅल करून दाखवते सो नेक्स्ट जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही फक्त नेक्स्ट घेतात तर तुम्ही फक्त सिंगल वर्ड देऊ शकतात बट ज्या तुम्ही नेक्स्ट लाईन वापरणार आहात दॅट टाइम तुमचं पूर्ण जे लाईन आहे तुम्ही जे पास केलेली लाईन तो तो घेतो सो so, रश्मी मी एंटर करती है। स्ट्रिंग फुल नेम okay, करते मी याला देखील कम हां आता इथे काय इशू झाला पुढच्या स्पेसला पण तो कन्वर्जन करतोय सो मी सगळंच रिमूव्ह करतो जस्ट आय एम गिव्हिंग टू यू नेम अँड फुलनेम सो मी फक्त फुलनेम बघणार आहोत नेममध्ये तुम्हाला कळलं आपण सिंगल वर्ड हो तो घेतो में टाकती है, so, see, में फुल नेम है, मी टाकते आहे अँड एंटर सो सी त्या माझं फुल नेम घेतलेला आहे आणि जर मी फक्त आणि फक्त नेक्स्ट वापरलं तर तो नेक्स्टने काय घेतो आपण तो तो डिफरन्स बघणार आहोत सो मी कमेंटमध्ये टाकते आता फुल नेमला आणि नेममध्ये बघूया एकदा कंपाईल प्रत्येक वेळेस सेव्ह करून तुम्हाला नवीन कंपाईल करावा लागणार आहे त्याला नो इश्यू मी पूर्ण नाव टाकलं सी तो काय प्रिंट करतोय तो फक्त रशनी प्रिंट आहे का बिकॉज तुम्ही नेक्स्ट वापर असाल तुमचा फक्त आणि फक्त जो पहिला वर्ड जो आहे स्पेसच्या आधीचा तेवढाच तो प्रिंट करेल पण तुम्ही नेक्स्ट लाईन वापरलं ला, तर तुमची पूर्ण जी लाईन आहे जी पूर्ण तुम्ही लाईन लिहिलेली आहे ती पूर्ण लाईन तो प्रिंट करतो हा डिफरन्स आहे बेसिकल नेक्स्ट आणि नेक्स्ट लाईनमध्ये तर नंतर बघा डिफरंट डिफरंट टाईप्स आहेत फ्लोटसाठी साठी नेक्स्ट फ्लोट बाईट साठी नेक्स्ट बाईट सो दिस इज इझी क्लास घेतलेला आहे मेन मेथड आहे आणि महत्त्वाचं कुठले पण एक्सेप्शन इथे नाहीये सो सम हाऊ सम हाऊ तुम्ही त्याला एक्सेप्ट करताना काही चूक केली जिथे इंटरजे टाकायचं तर तुम्ही तिथे दहा नंबरचा मोबाईल नंबर टाकता आणि तुम्ही इंटीजर म्हणून ॲक्सेप्ट करता आहात त्याला तर ऑब्विस्ली इट्स नॉट पॉसिबल तुम्हाला डबल तिथं घ्यावा लागणार आहे सो जे आता लॉजिकल एरर आहेत लॉजिकल इनपुटसाठी साठी येणार एरर आहेत तो इथे हँडल नाही करणार बफर एरर इज हँडल लॉजिकल एरर्स व्हॉट इज मेन बाय लॉजिकल एरर हे आपण एक्सेप्शनमध्ये बघणार आहोत सो दॅट्स इट नेक्स्ट बघणार आहोत कमान लँड आर्ग्युमेंट कमांड लँड आर्ग्युमेंट म्हणजे काय तुमचं जे काय आर्ग्युमेंट आहेत आपण मध्ये बघणार आहोत डायरेक्टली तुमचा जो काही मेन आहे मेनमध्ये तुम्ही ए आर जेस वापरतात याला आपण आर्ग्युमेंट मिळतो म्हणजे इन शॉर्ट मेथडला दिलेल्या पॅरामीटर्स ट्राईट आर्ग्युमेंट म्हणजे मेथडचे जे काय पॅरामीटर्स असतात तुम्ही मेथडच्या डबल कुट्याच्या आतनं लिहिलेली गोष्ट याला पॅरामीटर्स म्हणतो याला आपण आर्ग्युमेंट म्हणतो हे जे आर्ग्युमेंट आहे ए आर जे एस मी तुम्हाला बोलली होते की ए आर जे एसमध्ये इनपुट मिळतं हे इनपुट तुम्ही डायरेक्टली देखील प्रिंट करू शकतात कसं तुम्ही डायरेक्टली सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन आणि याच्या आतमध्ये कुठलाही व्हेरिएबल न देते डायरेक्ट एआर so, जी एस ऑफ झिरो देते सो इन शॉर्ट आर्ग्युमेंट्स म्हणजे कमान लाईनला जसं मी पास करेल ते माझा इथे मिळणार आहे सो so, मला एआर जी एसचं जे काही मिळणार आहे पहिल्यांदा ते मी इथे प्रिंट करणार आहे मी याला सेव्ह करते ए आर जी एस ऑफ झिरो मीन्स तुम्ही ॲरे बघितला असणार आहे किंवा माझा मी ए आर जे एस ऑफ वन देते तुम्हाला दोघं आपण करून बघूया तुम्हाला आयरा येऊन जाईल ए आर जे एस ऑफ झिरो ए आर जे एस so, ऑफ वन सो पहिला प्लेसचा डेटा ठीक आहे इन शॉर्ट आर्ग्युमेंट सो याच्यातला पहिला यातला झिरो प्लेस, so, या या प्लेस आणि फर्स्ट प्लेस मग हे आर्ग्युमेंट पास कसे करायचे ठीक आहे so, सो आपण प्रॅक्टिकली बघूया मी सेम कोड घेतलेला आहे त्या कोडला मी कम जेव्हा ज्यावेळेस आपण त्याला कंपाईल करतो ठीक आहे तो कंपाइल करायचं आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे ज्यावेळेस तुम्ही एक्झिक्यूट करता आहात एक्झिक्यूट करताना तुम्हाला तुम तुमच्या इनपुटसाठीचे व्हॅल्यू तुम्हाला तुमच्या सी एम डी थी। थ्रू किंवा जर तुम्ही लिहिस वापरता असाल म्हणजे टर्मिनल थ्रू द्यायची आहेत सो कमांड लाईन म्हणजे काय जे तुम्ही कमांड लिहित आहेत एक्झिक्युशनची त्याच वेळेस दिलेलं तुमचं आउटपुट बेसिकली तुम्ही इनपुट देता त्याच वेळेस तुम्ही दिलेलं इनपुट म्हणजे कमांड लाईन कमांड लाईनचा डेटा सो इथे मी डायरेक्ट डेटा पास करते मी आपण घेऊया गुड मॉर्निंग टेन ए एम ओके गुड मॉर्निंग आणि टेन ए एम मी एंटर करते आहे सी गुड मॉर्निंग प्रिंट झालं आणि टेन ए एम प्रिंट झालं म्हणजे काय पहिले जे मला दिलं होतं गुड मॉर्निंग माझा झिरोत प्लेसचा डेटा होता इट्स अ झिरो प्लेस डेटा सो ए आर जे एस ऑफ झिरो म्हणजे माझा गुड मॉर्निंग आणि ए आर जे एस ऑफ वन म्हणजे माझा टेन ए एमचा डेटा आता बघा मी एक स्ट्रिंग दिली आहे गुड मॉर्निंग आणि मी इंटीजर पण दिलेलं आहे तुम्ही कमांड लाईनला जे काही पुढे लिहिणार असाल मग तुमचा मोबाईल नंबर असो मार्क्स असो नेम असो सर्व रेटा तुमचा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये घेतला जातो सगळं रेटा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये घेतला जातो म्हणजे काय फॉर एक्झाम्पल मी एक काम करते तुम्ही जे काय टेन ए एम दिलेला आहे तुम्ही ते इंट नंबर ए आर जे एस ए आर जे एस ऑफला जे काय मिळणार आहे ते मी एका नंबरमध्ये कॉपी केलं एका व्हेरिओमध्ये कॉपी केलं आणि मी इथे नंबर प्रिंट करते ओके आय okay? एम गोईंग टू प्रिंट अ नाम बघूया इथे मी काहीतरी देईल हॅलो आणि पुढे काहीतरी इंटीजर नंबर देईल ठीक आहे लेट्स सी तुमचा जो काही नंबरमध्ये व्हॅल्यू कॉपी होते का सो so मी याला सेव्ह करते पुन्हा एकदा याला कंपाईल करूया इनकम्पॅटेबल टाईप स्ट्रिंग कॅन नॉट बी कन्वर्टेड टू इंट मीन्स वॉट तुमचा जो काही डेटा आर्ग्युमेंटला मिळणार आहे तो स्ट्रिंगमधला आहे तुम्हाला सर्वच रायडरस स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये मिळतो त्यामुळे तुमच्या ए आर जे एस वनला जे काही मिळालं आहे ते स्ट्रिंगमध्ये आहेत आणि तुम्ही देता आहात व्हेरिएबल इंटर टाईपचा विच इज रॉंग सो मी डेटा टाईप चेंज करते आणि याला मी देते स्ट्रिंग ज्यावामध्ये कन्व्हेन्शनचे खूप वेगवेगळे खूप जास्त आहेत बिकॉज इथे स्ट्रिंगचा पण एस कॅपिटल आहे सम काही ठिकाणी सॅटिकचा एस स्मॉल आहे सिस्टीमचा एस कॅपिटल आहे सो त्याचे तुम्हाला खूप जास्त एरर येतात सो मी आर्ग्युमेंट तुम्हाला कॉपी केलं स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आणि बघूया मी फक्त डेटा टाईप चेंज केला इंटेजर टू स्ट्रिंग केलं कम्पेअर करते सी तुमची एरर नाही आहे इथे सो एक्झिक्यूट करूया आता एक्झिक्यूटला मी आधी एक स्ट्रिंग देते आणि मग मी एक नंबर देते एंटर करते हॅलो अँड टेन बघा तुमचा डेटा नंबर जो आहे स्ट्रेंग फॉर्मॅटमध्ये सो लक्षात ठेवा तुमच्या मेनला आर जे एस जे काही मिळतं हे स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असणार आहे मग तुम्ही नंबर द्या मार्क्स द्या तुम्ही इंटेरियर डेटा द्या दे, फ्लोर द्या डबल द्या काही फरक पडत नाही ओके हे होतं कमांडले आर्ग्युमेंट कमांड बेसिकली कुठून तुम्ही तुमच्या आर जे एस थ्रू तुमच्या मेन मेथडचा जो का पॅरामेटर आहे तिथून आणि तुमच्या सेम डे थ्रू डेटा पास करतात ठीक आहे सो so, बऱ्याचदा मुलं कन्फ्युज आहे कसं हे पास करायचं ते लक्षात ठेवा सिंपल कोडे मेन युअर फर्स्ट ऑर्ग्युमेंट घेतला आहे ए आर जे सब झिरो आणि महत्वाची गोष्ट तुम्ही स्पेस देऊन जेवढे तुमचे कमाले ऑग्युमेंट पुढे देत चला स्पेस कॉमा द्यायची गरज नाही आहे तुम्ही पूर्ण स्ट्रिंग द्या किंवा स्पेस द्या हवं तर आपण पुन्हा एकदा एक्झिक्यूट करून बघूया पुन्हा एकदा मी कंपाईल करते ठीक आहे इन्स्टेड ऑफ मी पूर्ण एक सेंटेन्स लिहिते गुड मॉर्निंग मी कुठे बघा स्पेस दिलेलं नाही आहे जर मी स्पेस दिलं तरी मी काही इश्यू तुमचं नेक्स्ट सेंटेन्स होऊन जाईल सिंगल गुड मॉर्निंग देते मी आणि इथे लिहिते मी इट्स टेन एम बघूया तू काय काय प्रिंट करतो मी एवढे मोठे ते देऊन दिलेला एंटर करते आपण फक्त आर्ग्युमेंट वन झिरो आणि वन घेतला आहे सो गुड मॉर्निंग पुन्हा एक वर्ड त्याने प्रिंट केला आणि इट्स सो तुमचं जे काय डेटा आहे तो स्पेसमध्ये डिवाईड करतोय सो तुमचं डेटा किंवा आर्ग्युमेंट टोकनमधून घेतलं जाते पहिलं टोकन सेकंड थर्ड तुमचा डेटा हा स्पेस स्पेसने डिव्हाइड केला जातो ठीक आहे सो हे कमालेलं आर्ग्युमेंट आणि स्कॅनर ट्राय करून बघा आणि प्रत्येक प्रोग्राम आपण आतापर्यंत जे घेतलेले आहेत मग ते इफचे असो किंवा तुम्हाला जे काही थोडेफार आयडिया असणार ॲडिशन सबस्क्राप्शनचा सो युझरकडून इनपुट घेऊन बघा आणि ट्राय करून बघा आणि एक सिम्पल कोड आहे जो तुम्हाला ट्राय करून बघायचा आहे क्वेश्चन राईट अ जावा प्रोग्रॅम टू ऍक्सेप्ट स्टुडंट नेम त्याचे रोल नंबर त्याचा रोल नंबर ॲक्सेप्ट करायचा आहे आणि सेका स्टुडंटचे तीन सब्जेक्टचे मार्क्स अँड मार्क्स ऑफ थ्री सब्जेक्ट प्रिंट ॲव्हरेज ऑफ थ्री सब्जेक्ट विथ स्टुडंट नेम अँड रोल नंबर तुम्हाला ॲव्हरेज प्रिंट करायची आहे ते तीन सब्जेक्टची विथ द स्टुडंट नेम अँड रोल नंबर याचा कोड आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते बट ट्राय आउट करून बघा आणि जर जमलं असेल तर मलाही त्याचं लिंक शेअर करा स्क्रीनशॉट शेअर करा ठीक आहे सो आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं आहे तुम्हाला समजलं असेल ट्राय आऊट करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तो प्लीज डू सबस्क्राईब द चॅनल थँक्यू